विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये अणुऊर्जेवर अभ्यास सुरू झाला. त्याच दृष्टिकोनातून आपल्या भारताला सुद्धा शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी पहिली अणुचाचणी ही यशस्वी करण्यात आली. आपल्या शेजारी राष्ट्रांकडे जर अशा वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान असेल तर आपल्यालासुद्धा शस्त्रसज्ज होणं हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणून भारताने हा निर्णय घेतला. भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अण्वस्त्र सज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्र सज्जता होण्यास चाललेली जी धडपड आहे ती कारणीभूत होती. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ होमी सेटना व भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉ राजा रामण्णा यांचा या चाचणीमध्ये अतिशय महत्त्वाचा वाटा होता. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला. मानवी वस्तीपासून दूर व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निकषावर राजस्थानमधील पोखरण या भागाची निवड करण्यात आली आणि ही पहिली अणुचाचणी यशस्वी झाली. यातूनच ही अणुचाचणी यशस्वी झाल्यानंतर अनेक देशांचे डोळे उघडले आणि आपल्या भारताकडे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं मोठं तंत्रज्ञान आहे हे सगळ्या देशांना माहीत झालं आणि आपण सुद्धा अण्वस्त्र सज्जतेमध्ये आपण स्वावलंबी झालो. तसेच 1974 जेव्हा भारताने पोखरणमध्ये ही पहिली अणुचाचणी यशस्वी केली तेव्हा अमेरिकेने सुद्धा आपल्याला जे अंतराळ संशोधन संदेश यंत्रणा व क्षेपणास्त्र विकास अशा संरक्षण विषयांची संबंधित जे काही तंत्रज्ञान आपल्या भारताला देणार होते ते देण्यासाठी त्यांनी नकार दिला. मग आपल्या भारतानेही ठरवलं की आपण इतर देशांवर अवलंबून राहायचं नाही आणि स्वबळावर आपणही क्षेपणास्त्र तयार करायची आणि क्षेपणास्त्रांचा विकास करायचा असं एक चांगलं धोरण आपल्या भारताने ठरवलं आणि तेव्हापासून आपण स्वावलंबी व्हायला सुरुवात झाली. आपणही तंत्रज्ञानामध्ये प्रगती करायला लागलो आणि प्रगती झाल्यानंतर आपणसुद्धा सोव्हिएत युनियन, फ्रान्स, चीन, जर्मनी अशा प्रगत राष्ट्रांच्या लाईनीमध्ये सुद्धा आपण जाऊन बसतो आणि तिथूनच दुसरी अणुचाचणीसाठी आपला प्रयत्न सुरू झाला आणि दुसरी अणुचाचणी ही 11 मे 1998 रोजी भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण या ठिकाणी दुसरी अणुस्फोट चाचणी केली. या दिवशी अणुचाचण्या या 3 घेण्यात आल्या. त्यातला एक हायड्रोजन बॉम्बची होती. अटल बिहारी वाजपेयी आपले भारताचे प्रधानमंत्री यांनी भारताकडून अणुस्त्रांचा वापर केला जाणार नाही, प्रथम वापर केला जाणार नाही अशी ग्वाही दिल्यानंतर सुद्धा अमेरिकेने आपल्या भारतावर आर्थिक निर्बंध लादले होते. धन्यवाद.